हाय हॅलो नमस्कार मंडळी, शिवम कलेक्शनमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत करत आहे. आज मी घेऊन आलेली आहे एक स्पेशल व्हिडिओ. आठवड्याभराची कामं तुम्ही एका दिवसात कशी करू शकतात ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं काम, खोबरं आपल्याला आठवड्याभर प्रत्येक भाजीसाठी किंवा वेगवेगळ्या भाज्यांसाठी लागत असतं, तर ते आपण रविवारी ही सगळी कामं आपण करून ठेवू शकतो. म्हणजे आठवड्याभराची कामं आपली खूप जास्त कमी होतात. वर्किंग वुमन असाल तर खूप यूजफुल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आठवड्याभरात आपल्याला बऱ्याचदा खोबऱ्याचा यूज होतो, म्हणजे त्याचा किस केलेला असेल तर अजून जास्त सोपं होतं. त्यामुळे तुम्ही आठवड्याभरात जेवढं तुम्हाला खोबरं लागतं त्याचा किस एकदाच बनवून ठेवू शकतात. खोबरं तुम्ही भाजूनसुद्धा ठेवू शकतात, काही प्रॉब्लेम होत नाही. तर मी या पद्धतीने मला जितकं लागतं तितकं खोबरं मी एअरटाईट कंटेनरमध्ये वरतीसुद्धा ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये ठेवसुद्धा तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट करू शकतो, ते आठवड्याभर लागणारा लसूण आपण सोलून ठेवू शकतो. साधारण 7 ते 8 पाक म्हणजे कांड्या इतकं लसूण मला आठवड्याभरासाठी लागतो, तर मी तो सगळा एकदाच सोलून ठेवते. लसूण सोलण्यासाठी खूप जास्त वेळ जातो आणि आपण तो एकदाच करून ठेवला तर आपल्याला लागेल तेव्हा आपण पटकन यूज करतो. बऱ्याचदा लसूण सोललेला नसेल आणि पटकन भाजी करायची असेल तर बऱ्याचदा कंटाळा होतो. तर या पद्धतीने तुम्ही लसूण सोलून ठेवलात तर आठवड्याभर तुम्ही अगदी छान आणि व्यवस्थित यूज करू शकता. बघू शकता या पद्धतीने मी सगळा लसूण सोलून ठेवते आणि हा सुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून मी फ्रीजमध्ये स्टोअर करते. त्यानंतर तुम्ही आठवड्याभरासाठी लागणारं वाटण काढून ठेवू शकतात. तुम्ही जर जॉब करत असाल किंवा बाकी दुसरा काही बिझनेस वगैरे असेल तर वाटण काढून भाजी करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, तर तुम्ही आठवड्याभरात लागणारे 3-4 भाज्यांसाठी वाटण बनवून ठेवू शकतात. तर यात मी पूर्ण वाटण्याची प्रोसेस दाखवणार आहे. मी इथे घेतलेले आहेत 2 कांदे, त्यानंतर लसूण, खोबरं, आलं असं सगळं घेणार आहे मी. कांदा मी लांब कापून घेत असते, बारीक कापत नाही. या पद्धतीने मी लांबच कांदा कापते. त्यानंतर आल्याची वरची साल काढून आल्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेते मी. मिक्सरमध्ये बारीक होणारच आहे त्यामुळे जास्त बारीक नाही करत आहे. त्यानंतर इथे बघू शकता खोबरं, लसूण, आलं आणि कांदा याचं वाटण मी काढून घेत असते आणि बऱ्याचदा हेच वाटण मी सगळ्या भाज्यांना वापरत असते. त्यानंतर मी कढईत आधी कांदा परतून घेणार आहे. कांदा, लसूण आणि आलं मी एकत्र परतून घेतले. साधारण 5 ते 10 मिनटं फक्त परतायचं आहे. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईस्तोवर कांदा परतायचा आहे फक्त. त्यात थोडंसं मीठ घातलं तर अतिउत्तम, कांदा लवकर परतला जातो. आठवड्याभरात बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण एका सुट्टीच्या दिवशी करून ठेवल्यात तर अख्खा म्हणजे पूर्ण आठवडा थोडासा रिलॅक्समध्ये जातो आपला. या पद्धतीने कांदा मी गोल्डन ब्राऊन होऊ येणार आहे. खोबरं मी वेगळं परतते कारण कांद्यामध्ये खोबरं चांगलं भाजून होत नाही. मी आता कांदा बाजूला काढून घेते, त्यानंतर खोबरं टाकते. अगदी 1 मिनिटासाठी फक्त, कारण कढई गरम असल्यामुळे कांदा त्यातच आपलं खोबरं त्यातच परतून होतो. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतायत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी काहीतरी नवनवीन व्हिडिओ घेऊन आणायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता इथे सगळं मी गरम करून घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा मी यातच घालणार आहे. हेच वाटण तुम्ही फक्त 1 आठवडा पुरेल इतकंच वाटण करून घ्यायचं आहे. खूप जास्त दिवसासाठी नाही करायचं आहे. साधारण 1 आठवडाभर तुम्ही वापरू शकता. हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे यात.
पाण्याचा वापर केलेला नाहीये, हे सुद्धा मी एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवणार आहे। साधारण मी 7 ते 8 दिवस हे व्यवस्थित वापरू शकते। यात वाटणाच्या बऱ्याचशा रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, माझ्या व्हिडिओज मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता। चला तर मग बघूया पुढची गोष्ट। त्यानंतर आपण आठवड्याभरासाठी शेंगदाण्याचं कूट करून ठेवू शकतो। शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। स्वच्छ निवडून घेतल्यानंतर छान खरपूस भाजायचे आहेत। शेंगदाण्याचं कूट सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भाजींना आपण वापरतो, तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट आपण एकदाच करून ठेवलं तर परत परत शेंगदाणे भाजण्याची किंवा कूट करण्याची गरज पडत नाही। एकदाच आठवड्याभरासाठीचं कूट आपण शेंगदाण्याचं करून ठेवू शकतो। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। या पद्धतीने मी सगळे शेंगदाणे भाजून घेणार आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं हे थंड होऊ देईन मी आता, आणि त्यानंतर कूट करून घेणार आहे। थोडंसं दाणेदार कूट करायचं आहे, खूप बारीक पेस्ट सुद्धा नाही करायचे, थोडंसं दाणेदार पेस्ट कूट करून घ्यायचं आहे। थोडंसं थंड होऊ दिल्यानंतर कूट करून घेते मी। ते बघू शकता हे कूट आपण स्टीलच्या डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून असंच वरती सुद्धा ठेवू शकतो, फ्रीजमध्येच ठेवण्याची गरज नाहीये। फक्त हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर मी आठवडाभर लागणाऱ्या कपड्यांना इस्त्री एकदाच करून ठेवते। इस्त्रीला सुद्धा म्हणजे जास्त कपडे असतील तर खूप जास्त वेळ जातो, आणि रोज रोज ते इस्त्री काढून परत रोज कपड्यांना इस्त्री करण्यापेक्षा एक दिवशीच आपण सगळ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवली तर परत परत आठवडाभर तीच तीच कामं करत बसण्याची गरज पडत नाही। सगळे कपडे मी एकाच दिवशी इस्त्री करून घेते। अजून बरीचशी कामं असतात जी मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली नाही आहेत। मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर अजून दुसरा व्हिडिओ घेऊन येण्याचा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। खूप जास्त असे लोक आहेत म्हणजे व्हिवर्स आहेत की जे व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईबच नाही। काही ते बघू शकत असाल तर फक्त 40% लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे, आणि अजून 60% व्हिडिओ बघणाऱ्या लोकांनी अजून सबस्क्राईब नाही केलं आहे। तर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली तुम्हाला जे रेड कलरचं बटन दिसत आहे ते पटकन क्लिक करा, आणि त्या शेजारी असलेला बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा। बघू शकता इथे मी सगळ्या कपड्यांना इस्त्री करून घेतलेली आहे। या पद्धतीने करून ठेवलीत तर आठवडाभर इस्त्रीचं टेन्शन राहत नाही। त्यानंतर येतं आठवड्याभराचा भाजीपाला स्वच्छ करून ठेवणे। सुट्टीच्या दिवशीच सगळे भाजीपाला करून आणतात, त्यामुळे भाजीपाला त्याच दिवशी स्वच्छ करून ठेवला तर आठवडाभर तुमचं काम खूप जास्त कमी होतं, खूप जास्त प्रमाणात काम कमी होतं। त्यामुळे आणलेली भाजी त्या दिवशी स्वच्छ करून ठेवली तर अगदी उत्तम। त्यानंतरचं दुसरं काम असतं ते दळण दळून घेणं। आठवड्याभरासाठी लागणारं तुम्हाला धान्य, गहू, बाजरी, ज्वारी, त्यानंतर तांदूळ, जे काही तुम्ही खात असाल ते आठवड्याभराचं लागणारं धान्य तुम्ही स्वच्छ करून दळून आणून ठेवलं तर आठवडाभर परत ते टेन्शन राहत नाही तुम्हाला। त्यामुळे तुम्ही ही सगळी कामं आठवड्याची एक दिवशी किंवा आठवड्याच्या एका दिवशी एक काम याप्रमाणे सुद्धा करून ठेवू शकतात, म्हणजे परत परत रोज रोज तेच तेच काम करण्याची गरज पडत नाही। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता। त्यानंतर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओजला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स करताय, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन।
तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.